दिल्लीमध्ये अजित पवार यांच्या विरोधात नरेटिव्ह सेट केल्याच्या विधानावरून आता तटकरे आणि संजय राऊत यांच्यामध्ये चांगलेच आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. सुनील तटकरे फिरता रंगमंच आहे, त्यांच्यामुळे अजित पवार अडचणीत आलेत असा आरोप संजय राऊत यांनी केला. तर फिरता रंगमंचचा नेमका अर्थ काय असा सवाल आता तटकरेंनी केला. संजय राऊत यांनी सुनील तटकरेंवर हल्लाबोल केला होता. सुनील तटकरे हे फिरता रंगमंच आहेत असा अशा पद्धतीची टीका संजय राऊतांनी केली होती. दरम्यान यावरून फिरता रंगमंच म्हणजे नेमकं काय असा सवाल आता तटकरेंनी उपस्थित केला. दिल्लीत अजित पवार यांच्या विरोधात नरेटिव्ह सेट केल्याच्या विधानावरून राऊत आणि तटकरे यांच्यामध्ये सध्या आरोप प्रत्यारोप सुरू झाले. सुनील तटकरे हा एक फिरता रंगमंच आहे. मी आज म्हटलंय की काल अजित पवार यांना अडचणीत आणण्याचं काम या फिरत्या रंगमंचाने केलेलं आहे. काही गोष्टी गोपनीय असतात ना, चोरानं चोरासारखं वागावं. ज्याने गुन्हा केला आहे त्याने कायम तोंड लपवतच फिरलं पाहिजे ही आमची भूमिका आहे. गद्दारानं बरं का, जे गद्दाराने बेमान आहेत त्याने उगा स्वाभिमानाचं आणि इमानदारीचं आवडून फिरलात तर तुम्ही अडचणीत याल. फिरता रंगमंचाचा अर्थ नेमका काय कळत असेल संजय राऊतांना तो त्यांनी सांगावं, कारण ते एक लेखक आहेत. एकेकाळी ते चांगलं उत्तम लिहायचे, त्याच्याबद्दलचा आम्हाला आदर आहे. पण अलीकडच्या कालावधीमध्ये त्यांची लेखणी इतक्या खालच्या दर्जाला गेलेली आहे की ती आता वाचनीयसुद्धा त्या ठिकाणी राहिलेली आहे. गद्दारी कुणी केली महाराष्ट्राच्या जनतेशी 2019 सालामध्ये, आणि त्या गद्दारीचे शिलेदार कोण होते, सरदार कोण होते, हे सर्वांना नक्की माहिती आहे.